नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। प्रबोधिनी अकॅडमी नाशिकमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेच्या मार्गावरती वाटचाल करत आहात, आणि ही वाटचाल करत असताना तुम्ही तुमचा गोल, तुम्ही तुमचं ध्येय फिक्स केलेलं आहे। तुमच्यापैकी कोणाला खाकी वर्दीचं अट्रॅक्शन असेल, म्हणजेच PSI, STI, पोलीस भरती, किंवा काही जणांना सरळ सेवा, एक परीक्षा द्यायची, मेरिट लिस्टला यायचं आणि लगेच हक्काची, मानसन्मानाची, प्रतिष्ठेची भाकरी मिळवायची। मग त्याच्यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वनरक्षक असेल, अशी वेगवेगळी पदं आहेत। मित्रांनो, आत्ता मी जी काही नावं घेतली त्यामध्ये अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा घ्या, प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे, आणि तो देखील तुम्हाला मेरिटला आणून देणारा। कारण स्पर्धा परीक्षेवर मार्गावरती वाटचाल करणारे जे विद्यार्थी आहे त्यांना कल्पना आहे की मुख्य परीक्षेला 100 गुणांसाठी मराठी व्याकरण वगैरे आहे, आणि तो विषय कसा आहे, निर्णायक आहे। चला तर आज आपण या ठिकाणी मराठी व्याकरणाचं जे काही स्वरूप आणि व्याप्ती आहे या संदर्भात थोडीशी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आज तुम्ही आजूबाजूला नजर टाकली तर एका बाजूला इमारतीची उंची वाढली, दुसऱ्या बाजूला मात्र माणसातील माणुसकी कमी झाली, रस्ते रुंद झालेत, दृष्टी मात्र अरुंद झाली, सुखसोयी पुष्कळ आहे, वेळ मात्र दुर्मिळ झाला, माहितीचे डोंगर साचलेत, नेमकेपणाचे झरे आटलेत, तुम्ही आम्ही बोलतो फार, प्रेम मात्र क्वचित असतं आणि तिरस्कार मात्र सहज असतो, आजूबाजूची हवा शुद्ध करण्यासाठी तुम्ही आम्ही जीवाचा आटापिटा करतोय पण त्यात जीव गुदमरतोय त्याचं काय, आणि म्हणून जीवाचं गुदमरणं बाजूला करण्यासाठी तुम्हा आम्हाला हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एकमेव राजमार्ग आहे। मित्रांनो, खरं सांगू, तुम्ही BA, BCOM, BSc, अगदी मेडिकल इंजिनियर असाल, तुम्ही टॉप 10 आला म्हणून तुम्हाला कोणी नोकरी ठेवलेली आहे का? नाही। शेवटी सर्वजण या मार्गाकडे वळतात, आणि मग मित्रांनो, ध्यायाचा ध्यास असला म्हणजे श्रमाचा त्रास कधीच वाटत नाही। बाबा आमटे म्हणतात, भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन पूर्ण करा। आम्ही काय करतो, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट राखून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत कसं पोचायचं हा मार्ग, ती दिशा आम्ही तुम्हाला देत असतो। आम्ही फक्त 40% काम करतो, 60% काम तुम्हालाच करायचं असतं। चला तर या ठिकाणी आपण मराठी व्याकरण थोडंसं अभ्यासणार आहोत। काय असतं मराठी व्याकरणामध्ये, तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते, अवघड अवघड। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा अवघड हा शब्द डिलीट करा। कारण का? तर मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि आई आपल्याला जवळची असते, बरोबर आहे ना? आणि म्हणून आईविषयी जी काही गोडी आहे ती गोडी तुम्हाला सातत्याने टिकवायची असेल तर मनातील भीती दूर करा। काय असतं मराठी व्याकरणामध्ये, तर मराठी व्याकरणामध्ये फक्त आणि फक्त 3 गोष्टी असतात। या 3 गोष्टीमध्ये मी एक साधं वाक्य लिहिलं, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, देश आहे। आता भारत माझा देश आहे हे काय झालं, वाक्य झालं, बरोबर आहे ना? आपली भाषा ही कशाची बनलेली आहे, वाक्यांची बनलेली आहे। त्यानंतर वाक्यामध्ये भारत माझा देश आहे हे काय झाले, शब्द झाले, बरोबर आहे ना? हे काय झाले, शब्द झाले। शब्दामध्ये काय आहे, भ, र, त, म, झ, द, श, ही काय झाली आहे, वर्ण झाले, म्हणजे ती अक्षरे झाली। आता मराठी भाषेचा जर विचार वगैरे केला तर मराठी भाषेमध्ये 3 गोष्टी आहेत। एक आहे वर्ण विचार, आलं का लक्षात? दुसरा जो आहे त्याला म्हणायचं शब्द विचार, आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं वाक्य विचार। मित्रांनो, ही साखळी पद्धती आहे, साखळी पद्धती। साखळी पद्धती तुम्हाला कल्पना आहे, तुम्हाला राजकारण जास्त आवडत असेल, केंद्र शासन सल्ले कोणाला देतं, महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्र शासन कोणाला सल्ला देत असतं, पंचायत राजला, आणि हा साखळी पद्धतीचा कारभार चालतो। तर मराठी व्याकरणामध्ये देखील एका कडीमध्ये दुसरी कडी गुंफलेली आहे। पहा, एक आहे शब्दविचार, शब्दविचारावर आधारित, एक वर्णविचार, वर्णविचारावर आधारित शब्दविचार, आणि शब्दविचारावर आधारित काय आहे, वाक्यविचार।
मग याच्यामध्ये मित्रांनो वेगळं आगळं काहीच नाही, वर्ण विचारावरती 100% परीक्षेला प्रश्न ठरलेलेच असतात। मग याच्यामध्ये 3 ते 4 गुणांची जर कमाई करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वर स्वरादी व्यंजन यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला शब्द विचारांचा विचार करायचा असेल तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सामासिक शब्द, शब्दांचे 22 प्रकार आहे, ते 22 प्रकार शिकवले जातात। वाक्य विचाराचा जर विचार वगैरे केला तर याच्यामध्ये समास आहे, प्रयोग आहे, अलंकार आहे। मित्रांनो आता खरं सांगायचं म्हणजे मी जर तुम्हाला समास शिकवले ना फक्त 4 शब्द लक्षात ठेवायचे असतात, काळ शिकवले फक्त 12 शब्द लक्षात ठेवायचे, संधी शिकवली तुम्हाला 3 शब्द लक्षात ठेवायचे। तुम्ही म्हणाल हे कसं काय, एकदम सोपं असतं, हसत खेळत आपण शिकत असतो। मी जर एखादं समजा तुम्हाला रस शिकायचे आहेत, मग शृंगार असेल, त्याचबरोबर वीर रस असेल, आता साहजिकच हे तुम्हाला ट्रिक्स किंवा तुम्हाला रुची गोडी वाटेल असे याच्यात शिकवलं जातं। नटले मी तुमच्यासाठी, अहो नटले मी तुमच्यासाठी, राजसा विडा रंगला हुटी, राजसा विडा रंगला हुटी, नटले मी तुमच्यासाठी, जानेवारीला ओळख झाली, जानेवारीला ओळख झाली, मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा, मे महिन्यातील मुहूर्त लग्नाचा। मग साहजिकच तुम्हाला लक्षात येतं की बाबा रे याच्यामध्ये शृंगार रस आहे। शृंग म्हणजे तरी काय, स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून, प्रेमातून शृंगार रसाची निर्मिती होत असते, बरोबर आहे ना। तुम्हाला जर मी म्हटलं की ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करून प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्यातान, शाहीरा महाराष्ट्राचा प्राण, शिवबांचे गात गुणगान, जिरह जी जी। लगेच मुलांना लक्षात येतं की हा वीर रस आहे, एकदम सुंदर आहे, बरोबर आहे ना। मी जर पुढं म्हटलं एखादा दुसरा आता विश्वात्मके देवे, येणे वागेने तोषावे, तो शोनी मज द्यावे, पसाय दाने, शांत रसाची निर्मिती आहे। मग तुमचे अलंकार असतील, त्याचबरोबर वाक्याचे प्रकार असतील, वाक्याचे प्रकार 12, फक्त 12 शब्द लक्षात ठेवायचे असतात। तर अशा पद्धतीने संपूर्ण मराठी व्याकरण तुमच्यापर्यंत हसत खेळत पोचवलं जाईल। मराठी व्याकरणाला अगदी तुम्ही पैकीच्या पैकी गुण पाडू शकता, आणि म्हणून अकॅडमीचे क्रमांक तुमच्याकडे आहेत, तर या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी येणारी जी काही शासनाने ठरवलेलं आहे 75,000 जागा, मग त्याच्यामध्ये सरळ सेवा, मग वनरक्षक आहे, अंगणवाडी सेविका आहे, सध्या तलाठी वगैरे आहेत, अशा बऱ्याच पोलीस भरती सध्या चालू आहे, आणि मग तुम्हाला मनाशी जर तुम्ही निश्चितपणे ठरवलं तर मित्रांनो या स्पर्धा परीक्षा बिलकुल अवघड नसतात, फक्त तुम्ही पाऊल उचलणं गरजेचं आहे। मुश्किले दिल की इरादे आजमाती है, मुश्किले दिल की इरादे आजमाती है, निगाहों से सपनों की पर्दे हटाती है, चल उठ गिरकर फिर मुसाफिर, ठोकरे इंसान को चलना सिखाती है, ठोकरे इंसान को चलना सिखाती है। विद्यार्थी मित्रांनो सबबीचे दोर कापून टाका आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गावरती वाटचाल करा, 100% आज ना उद्या तुम्हाला यश भेटणारच आहे। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, विचार बदला आयुष्य बदलेल, थँक्स।